ओनियन रवा भाकरी करण्यासाठी चिरलेला टोमॅटो, चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली थोडी कोथिंबीर, थोडं जिरं आणि थोडं दही आणि तूप भाकरीसाठी आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर हा रवा दही घालून जरा पाणी घालून सोप करून ठेवते. हा रवा जरा भिजून घेतला, थोडं दही घातलं आणि थोडं पाणी घातलेलं आहे. आता चिरलेला कांदा घालूया, त्याच्यानंतर चिरलेला टोमॅटो घालूया, चिरलेल्या दोन मिरच्या घालूया, थोडं जिरं घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. हे मिश्रण मी आता तयार करते. त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर पण घालावी आणि हे मिश्रण तयार करावं. हे आता मिश्रण तयार झालेले आहे. पॅनवर जरा तूप घालून तवा जरा गरम करून घेते. तवा गरम झाला की हे जे आहे ते मी फ्राईंग पॅनवर घालते. सगळं मिक्स केलेलं मिश्रण, हा रवा ओनियनची भाकरी आता भाजते आहे. हळुवारपणे परतून घ्यावी लागेल. ही आता रवा ओनियन भाकरी झाली दही घालून. आता जरा बटर घालते. बटर घातलेलं आहे आणि आता जरा गॅस बंद करते. ही जर रवा ओनियनची भाकरी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.